असायला पाहिजे की हे आपल्याला असं वाटतं की वेगळे वेगळे हे प्रसंग होऊन राहिले आणि आपण त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बघतो आणि रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड करतो. पण हे एक त्यांची एक एक जे मेन कट आहे, एक हिंदू जातीवादी वर्चस्ववादी राष्ट्र बनवायची जे त्यांची परिकल्पना आहे, त्याच्यासाठीचा हा एक अजेंडा फारच सुरळीतपणे ते लोक चालवून राहतात. आणि म्हणून आपल्याला तो जो मोठा अजेंडा आहे, जे ती मोठी एक जो मोठा कट आहे त्यांचा, त्याच्यावर लक्ष द्यायचं फार आवश्यक आहे. बिल्किस बानूचा जो किस्सा आहे किंवा त्यांच्या MLA ने दिलेलं जे फारच घृणापात्र स्टेटमेंट आहे, ते वेगवेगळे रिॲक्ट करून कामं नाही आहे. हे सगळ्यांची एक डिझाईन आहे आणि त्याचे सूत्रधार नागपूर आणि दिल्लीला बसलेले आहेत हे आपल्याला ठाऊक असायला पाहिजे. आणि म्हणून आपण निष्फळ जे जातो ह्याच्यासाठी जातो की इंग्रजी ते सांगतात की आपण वेगवेगळी जागेवर लागलेल्या आगी आहेत ते विझवायला जातो, पण जिथून केरोसिन टाकलं जाऊन राहिलंय ते केरोसिनचा सप्लाय बंद करत नाही आहे आपण. आणि तो सप्लाय आज सर्वात वरिष्ठ जे आपले नेतृत्व बसलंय तिथून होऊन राहिलंय, ते आपल्याला जाणीव असावी असायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. अजेंडा तर अगदी सक्सेसफुल कामयाब होऊन राहिलंय, कारण त्यांचं जे लक्ष आहे ते